कर्जत जामखेडचं नाव देशपातळीवर आमदार रोहित पवार यांच्या कार्यकर्तृत्वामुळे पोहोचलं आहे. असं आमदार म्हणजे मतदारसंघाचं भाग्य आहे. या पुत्राचा जन्म ज्या मातेच्या पोटी झाला त्या मातेचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य समजतो. आणि म्हणूनच स्वराज्य ध्वजाच्या पूजनाच्या निमित्ताने आमदार रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांचा पंचायत समितीच्या सभापती राजश्री मोरे आणि सूर्यकांत मोरे यांच्या परिवाराच्या वतीने आणि हरिभक्त पारायण कैलास महाराज भोरे यांच्या हस्ते पेढेतुला करण्यात आली. याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती राजश्री मोरे, सूर्यकांत मोरे, त्यांच्या मातोश्री पार्वती मोरे, विजयसिंह गोलेकर, मनोज भोरे, अशोक धेंडे, महादेव भोरे, बजरंग भोरे, ज्ञानेश्वर भोरे, शैलेंद्र भोरे, चरण कदम, संतोष कात्रजकर, बाळासाहेब डुसे, नितीन बसुटे, भैरवनाथ काळे, बाळासाहेब काकडी, मुबारशेख, किरण मोरे, विलास मोरे, योगेश माने, गणेश भोरे, अक्षय मोरे, उमेश मोरे, बिभीषण मोरे, सुनील भोरे, खंडू धेंडे, अविनाश भोरे, दत्तात्रय भोरे, बाळासाहेब उगले, दादाराव जाधव यांच्यासह अनेक ग्रामस्थ याप्रसंगी हजर होते. याप्रसंगी बोलताना सूर्यकांत मोरे म्हणाले की आपल्या मतदारसंघाला आमदार रोहित पवारांसारखे आमदार लाभले हे आपले भाग्य आहे. आमदारांनी आपल्या मतदारसंघाची ओळख देशपातळीवर नेऊन ठेवली. अशा पुत्राला जन्म देणाऱ्या मातेचा सन्मान करणं आणि तिचे ऋण फेडणे हे आपले कर्तव्य आहे. आणि म्हणूनच मोरे कुटुंबियांच्या वतीनं खंडेरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देवदैठण येथे स्वराज्यध्वज पूजन आणि मातोश्री सुनंदा पवार यांचा पेढेतुला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. खरं तर सुनंदाताईंबद्दल माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नाही, त्यांच्यावर विचार करावा तेवढं कमीच आहे. कुठंतरी मला वाटलं की ऋण व्यक्त केलं पाहिजे आणि कर्ज चाकणकरांचं भाग्य त्यांचं कर्तृत्वान मुलगा आमच्या मतदारसंघामध्ये दिला आणि त्यांचं गेली 2 वर्षात पाहिलेलं मी काम आणि आम्ही आमचा मोरे परिवार या कामाला पाहून भारावून गेला. मला सुचलं की आपण ताईंचे काही उपकार मानले पाहिजे, त्यांचं ऋण व्यक्त केलं पाहिजे. ते कसं केलं तरी ते पूर्ण होणार नाही आपल्याच्याने. एवढे मोठं त्यांनी काम केलं आहे. मुलाला जन्म तो कोणी पण देत आहे, ते कर्तृत्वान मूल जन्मला पाहिजे. जसं श्रीराम जन्मलाय, छत्रपती शिवाजी महाराज जन्मलाय. आधुनिक काळामध्ये तरुणांचा ओघ आपण पाहिजे दुसरीकडेच वळायला दिसतो. दादांचं काम आपण पाहतोय, त्याच्याबद्दलही आपण सर्वांना सांगण्याची काही गरज नाही. तर पेढेतुला कार्यक्रमाबद्दल बोलताना सुनंदा पवार यांना अश्रू अनावर झाले होते. आपल्या पुत्राच्या चांगल्या कामामुळे मातेचा सन्मान होत आहे यात मला खूपच समाधान आहे. मला कधीच असे कार्यक्रम आवडत नाहीत. काम करणं आवडतं पण मोरे कुटुंबियांच्या भावना लक्षात घेऊन मी तयार झाले. आमचे कुटुंब राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्व देतं. रोहित पवारांच्या कामाबद्दल त्यांनी याप्रसंगी समाधानही व्यक्त केले. माझा जो मूळ ओरिजिनल स्वभाव आहे ते माझ्या स्वभावाच्या पूर्ण विरुद्ध होत, पण मला त्यांच्या भावना यांचा आदर करायचा होता म्हणून मी 2 पावलं माघारी जाऊन माझ्या आयुष्यातला पहिलाच हा प्रसंग आहे की मी हा करतेय. मला या गोष्टीपासून मला खूप दूर राहायला आवडतं, मला काम करायला खूप आवडतं. एकतर रोहित येणं या भागामध्ये त्याला परवानगी देणं आम्ही दोघांनी, माझा स्वतःचं कुटुंब कधीच राजकारणामध्ये नव्हतं. माझ्या सासऱ्यांपासून आतापर्यंत आम्ही फक्त समाजसेवेमध्ये होतो, राजकारण हा विषय कधीच नव्हता. हा मुलगा लहान असल्यापासून आतापर्यंत 2 मुलांचा बाप होईपर्यंत या लेकरांनी आई बाप म्हणून जी एक काळजी असते ही कुठलीच काळजी त्याने कधी मला लावलेली नाही. म्हणजे जे आहे ते ओरिजिनल आहे, देवाचा प्रसाद आहे. फक्त परमेश्वराने माझी कूस वापरली त्याचंच मला समाधान आहे. न्यूज रिपोर्टर नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, एस नाने मीडिया, जामखेड.